ओम श्री गुरु सत्तायै नमः। विचार क्रांति अभियान प्रस्तुति परिवर्तनाचे महान क्षण, लेखक पंडित श्रीराम शर्मा आचार्य, शक्तियुक्त भक्ती। 1958 च्या मथुरा येथील सहस्त्रकुंडी या गायत्री महायज्ञाच्या यशस्वी प्रयोगामुळे आमची श्रद्धा आणि विश्वास अगणित पटीने वाढले आणि त्यानंतर मार्गदर्शकांनी निर्देश केलेल्या कार्याचा उपक्रम सुरू झाला। साहित्य सृजन, संघटना, केंद्राची खर्चिक व्यवस्था, अभावग्रस्तांना मदत वगैरे कार्य अशा सहज गतीने होत राहिली, अशी की जणू दुसरं कोणी करत नसून आमच्यावर आयत श्रेय लादतो आहे। त्यात कोणाच्या वैयक्तिक यशाचा आणि पुरुषार्थाचा वाटा आहे असं कोणीही समजू नये, तर असंच मानावं की भक्तीशी शक्तीच्या संगमाची ही सहज अविच्छिन्न परिणिती होय। निर्देशक समर्थ शक्ती आपल्या संकेतानुसार वागणाऱ्या समर्पित व्यक्तींसाठी तशाच तत्परतेनं व्यवस्था करीत असते जशी युद्ध आघाडीवर लढणाऱ्या सैनिकांसाठी आवश्यक ती रसद आणि दारुगोळा यांची व्यवस्था सेनापती आणि संरक्षण विभाग डोळ्यात तेल घालून करत असतो। व्यक्तिगत प्रयत्नांनी जी किरकोळ कामं शक्य होती ती केल्यानंतर निर्देशकांनी आपल्या या कळसूत्री बाहुल्यात इतकी क्षमता ठासून भरली की इशारा मिळताच मनमोहक नृत्य आणि अभिनय करू लागली। इतकं झाल्यानंतर आता असं मोठं ओझं लादलं की ते संपन्न करण्याची व्यक्तीस कल्पनाही करता येणार नाही। ते कार्य केवळ अदृश्य सत्ताच करू शकते जिनं एवढा अफाट विश्वनाट्याचा पसारा उभा केला आहे आणि जी माणसास खोडकरपणा करण्याची मुभा एका मर्यादेपर्यंतच देत असते। ती मर्यादा ओलांडताच ती माणसाचा कान उपटून सरळ मार्गावर चालण्यास भाग पाडते, प्रसंगी ताडणही करते। संक्षेपानं यालाच युग परिवर्तनाची पार्श्वभूमी म्हणता येईल। हीच आहे 21वे शतक उज्ज्वल भविष्याची संकल्पना आणि महाक्रांतीची अभूतपूर्व परियोजना। प्रस्तुत प्रयोजनासाठी जेवढा पुरुषार्थ दृश्य स्वरूपात मानवी प्रयत्नांनी करणं शक्य होतं तेवढा गेल्या काही वर्षात युग निर्माण योजना आंदोलनाद्वारे केला गेला। त्याला लाभलेलं यश मानवी पुरुषार्थाच्या अंतर्गत येऊ शकतं। मानवी पुरुषार्थ आणि साधना यांच्या समन्वयानं जगाच्या इतिहासात अद्भुत, असामान्य आणि आश्चर्यप्रद घटना घडल्या गेल्या असल्याची नोंद आहे। मिशनचं दृश्य प्रयत्न आणि त्यास लाभलेलं यश याच इतिहास परंपरेतील एक दुवा म्हणता येईल। तथापि जे कार्य आजपर्यंत संपन्न झालं आहे त्याच्या तुलनेत हजारो लाखो पटींनी अधिक कार्य व्हावयास हवे आहे। ते कार्य अदृश्य जगताशी संबंधित आणि सूक्ष्म स्तरावरचंही आहे। त्याची मुळं चेतना क्षेत्राच्या सूक्ष्म सृष्टीच्या मध्ये खोलवर पसरली आहेत। आजच्या विकृती सुद्धा अभूतपूर्व आहेत आणि जे बदल परिष्कार घडवायचे आहेत ते देखील अभूतपूर्वच म्हणावे लागतील। भूतकाळात सुद्धा अनितीचे उच्चाटन आणि न्यायनीतीची स्थापना वेळोवेळी होत राहिली, तथापि ते प्रसंग आणि ती परिवर्तन विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित असत। भूतकाळात साधनं आणि वाहनं यांचा अभाव असल्यानं आजच्यासारखं जग एखाद्या हेडे गावासमान अतिनिकट आलं नव्हतं। त्यामुळे उन्नती अवनतीच्या समस्या काळातील परिवर्तन इतक्या गुंतागुंतीचं आणि जटिल बनलं आहे की त्याचा पडसाद तत्काळ सर्व जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाणवतो। खरोखर आज होऊ घातलेलं परिवर्तन वा महाक्रांती अद्भुत, अनुपम आणि अभूतपूर्व म्हणावी लागेल। तिच्यासाठी करावयाचे कार्यही हलकं फुलकं असून भागणार नाही, ते असामान्य स्वरूपाचं, प्रचंड शक्तीसंपन्न आणि जागतिक व्यापाचं असावं लागेल। विज्ञानाच्या समर्थकांनी जग अधिक सुखी आणि उन्नत करण्यासाठी कमी प्रयत्न केले नाही, त्यांनी असामान्य साचे उभे केले, अद्भुत प्रयोग केलेत, साधन आणि सामग्री यांची समृद्धी घडवण्यासाठी कमी डोकेपीठ केली नाही। तथापि त्यांच्या सर्व प्रयत्नात एक मूलभूत उणीव राहिलीये, ती म्हणजे ते सर्व भौतिक संबंधात भौतिक उपचारांवरच सर्व सुधारणा अवलंबून ठेवतात। आकाशावर नियंत्रण मिळवणं, समुद्रावर ताबा ठेवणं, खनिज साठ्यांचे अमर्याद दोहन करणं, निरुपयोगी गोष्टी नष्ट करण्यासाठी उपकरण शोधणं, संपत्ती संवर्धनाचे नवनवीन स्रोत धुंडाळणं अशा सारख्या त्यांच्या योजना मानतात। काही अंशी लोक विश्वासही करतात की भौतिक विज्ञान अतिसमर्थ आहे। त्यांना आजपर्यंत एकाहून एक श्रेष्ठ सिद्धी हस्तगत केल्या आहेत, तर मग भविष्यासंबंधी त्याच्या योजना आणि ध्येयधोरणं का यशस्वी होणार नाहीत? या आशेच्या एका लाटेनंतर दुसरा पक्ष तत्काळ समोर येतो आणि सांगतो की भौतिकशास्त्रांनी मुठभर समर्थांच्या हातातच गडगंज संपत्ती आणि सुखसुविधा केंद्रित केल्या आहेत। या व्यतिरिक्त क्षेत्रात शिरलेल्या विकृतींचं निराकरण करण्यासाठी तसंच
मानवी व्यवहारात सौजन्य आणि सद्भावांचं संवर्धन व्हावं यासाठी भौतिक शास्त्र काही करू शकले नाही. अशा स्थितीत विज्ञानाच्या आधारावर भावी काळातही जी उन्नती होईल ती सुद्धा याच विपरीत वळणावर जाईल. तिचा मानवी उत्कृष्टतेशी काडीचाही संबंध राहणार नाही. मानवी गौरव, मानवी मर्यादा जनसामान्यात वाढणारं कोणतंच कार्य विज्ञानाकडून होणं शक्य वाटत नाही. असं न झालं तर संपन्नता आणि सामर्थ्याच्या वाढीबरोबरच अनिती, अन्याय आणि अत्याचार वाढतच जातील आणि आजची तथाकथित प्रगती हीच उद्याची भयानक विपत्ती ठरेल. समस्या प्रत्यक्षवादाशी संबद्ध अशा अनैतिकतेतून उद्भवल्या आहेत. मुळावर घावच घातल्याशिवाय विषवल्लीची केवळ वरवरची पानं छाटून काही पत्री पडणार नाही. एका नामरूपाची विपत्ती जाते आणि दुसरं नामरूप घेऊन ती पुन्हा प्रकट होते. या व्यतिरिक्त वैज्ञानिक उपचाराने फारसा फरक पडणार नाही. यावेळी स्मरण होतं ते पुरातन सत्ययुगाचं. या काळात आजच्या तुलनेत साधनं फारच मर्यादित असत, तथापि लोक सद्भाव संपन्न असत. त्यामुळे ते तशाही स्थितीत असं शानदार जीवन जगायचे की आजचे इतिहासकार त्यास स्वर्गोपम जीवन म्हणून गौरवतात. तशा काळाची वातावरणाची आणि परिस्थितीची निर्मिती तपस्वी जनांनी सूक्ष्म जगताचा, चेतना क्षेत्राचा परिष्कार आणि शुद्धीकरण केल्यामुळे शक्य झाली होती. आज सुद्धा तोच एकमेव विकल्प आहे ज्याचा अंगीकार करून मनुष्याच्या देवोपम सद्भावना आणि सत्प्रवृत्तींचा परिपोष करता येईल आणि या अवरोधातून उद्भवलेल्या सर्व विकृतींचा आणि समस्यांचा अंत करता येईल. सत्ययुग हे ऋषीयुग होतं. ऋषींजवळ तपोबल हे एकमेव शस्त्र होतं. वृत्रासुराच्या अनाचारामुळं दधीची ऋषींच्या अस्थिनी बनलेलं वज्र इतका प्रचंड प्रहार निर्माण करू शकलं की त्यास इंद्रवज्राचं नाव दिलं गेलं. वृत्रासुरानं निर्माण केलेला व्यापक आतंक त्यामुळेच नष्ट होऊ शकला. आपल्या काळात विश्वामित्रांनी सुद्धा असाच तपयज्ञ संपन्न केला होता. त्यामुळे त्या काळातील व्यापक असुरतेचं निराकरण होऊन त्रेतायुगातही सत्ययुगाचं प्रत्यावर्तन रामराज्याच्या रूपात घडलं होतं. सुसंस्कार संपन्न समाज निर्माण झाला होता. भगीरथाचं तपही अशा शुभंकारी परिणामांची निर्मिती करू शकलं होतं. अलीकडे काही काळांपूर्वी योगीराज श्री अरविंद, महर्षी रमण, रामकृष्ण परमहंस यांच्या आत्म्यांनी प्रखर अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि त्यातून भारतास नवे आश्वासन देणारे अगणित महामानव या भूमीत एकाच कालखंडात जन्मास आले होते. बुद्ध देवांच्या साधनेनं सुद्धा आपल्या काळात प्रचंड फेरबदल घडवून आणले होते असं म्हणता येईल. गेल्या 50 वर्षात इतके अगणित सहकारी आणि अनुयायी निर्माण झाले आहेत की त्यांच्या खांद्यावर भौतिक स्वरूपाची महाक्रांती सोपवून आम्हास उच्चस्तरीय तपश्चर्येसाठी उसंत मिळू शकते म्हणून महादर्शकांच्या द्वारे निर्देश मिळाला आहे. सन 1990 वसंत पर्वाच्या मुहूर्तापासून आम्ही एकमेव कार्यासाठी वाहून घ्यावं. सूक्ष्म सृष्टीत भावनात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आजच्या परिस्थितीस अनुसरून विशिष्ट तपसाधना करावी. तेव्हा त्याच दिवसापासून या प्रयोगाची त्वरित सुरुवात केली. सैनिकी शिस्त पाळणाऱ्यांसाठी आणखीन काही चू करण्यास कुठे वाव असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.